कोल्हापुरातील शिवाजी पार्क परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये आज दुपारच्या दरम्यान अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे एका घरातील तीन सिलेंडर गॅसच्या गळतीने अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली झोपडपट्टीतील दाटीवटीने असलेल्या घरामुळे आगीने रौद्र रूप धारण करून ही आग पसरली दरम्यान या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले अचानक लागलेल्या आगीने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले या आगीमध्ये झोपडपट्टीतील चार ते पाच घरे जळून खाक झाले आहेत त्याचबरोबर आजूबाजूच्या घरांना देखील झळा लागल्या आहेत स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेत घरातील साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली यावेळी आपल्या डोळ्यासमोर संसार खाक झाल्याचे पाहून संबंधित घरातील महिलांनी प्रशासकांसमोरच टाहो फोडला तर अशाच ताज्या अपडेटसाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा